नमस्कार, आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण खरबुजाचे ज्यूस कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी ते मी एक खरबूज घेतलेलं आहे आणि ते मध्यभागातून असे कट करून घेतलेले आहे. कट करून झाल्यानंतर याची बी आपण चमच्याच्या साह्याने काढून घेणार आहोत. चमच्याच्या साह्याने बी हे खूप छान निघते. अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूने गोल फिरून चमच्याच्या साह्याने हे बी काढून घेऊया. आता इथे बी काढून झालेले आहे. त्यानंतर आपण चमच्याच्या साह्याने यामधला गर काढून घेणार आहोत. सगळ्या खरबुजाचा आपण गर काढून घेऊया. तुम्हाला असे काढायचे नसेल तर तुम्ही कट करून सुद्धा याचा गर काढून घेऊ शकता. आता सगळा गर काढून झाल्यानंतर हा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकून घेऊया. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला गोड हवे असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ज्यूस हे थंड असायला पाहिजे. त्यासाठी इथे मी बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता मिक्सरला ज्यूस फिरवून घेतल्यानंतर ज्या खरबुजाचा गर काढून घेतलेला होता तेच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे ज्यूस ओतून घेतलेलं आहे. आता ज्यूस ओतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी खरबुजाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि ते टाकून घेतलेले आहेत. हे काप ज्यूस पिताना खूप छान लागतात. त्यानंतर बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहेत. हे आपलं खरबुजाचं ज्यूस तयार झालेलं आहे. एकदम क्रीमी आणि टेस्टी असं हे खरबुजाचं ज्यूस तयार होतं. असे तुम्हाला प्यायचे नसेल तर तुम्ही ते ग्लासामध्ये काढूनसुद्धा पिऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच इझी अँड क्विक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.